रविवारी म्हणजे 16 तारखेला टीम इंडिया वर्सेस पाकिस्तान अशी मॅच बघायला मिळणार आहे. त्यामुळे तेव्हापर्यंत अजून काय काय घडामोडी घडतात, काय काय बातम्या समोर येतात हे औत्सुक्याचं आहे पाहणं. पुढची बातमी, कल्याणमध्ये शिवसेना नगरसेविकांमध्येच झुंपली. पाण्यावरून या दोघींमध्ये वाद झाले नाही. नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी आशालता बाबर यांची कानशिलात लगावलेली आहे. शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा सगळा प्रकार घडलाय. मारहाण केली नाही असं प्रेमा म्हात्रे यांचं म्हणणं आहे. नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्या विरोधात नगरसेविका आशालता बाबर यांनी तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. तर काँग्रेस पक्षाने विधानसभेची तयारी सुरू केलेली बघायला मिळते. काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकणातील विधानसभा निवडणुकीची तयारी करताना बघायला मिळतोय. 13 जूनला पश्चिम महाराष्ट्र विधानसभा आमदार जिल्हाध्यक्ष यांची बैठक असणार आहे. 14 जूनला मुंबई आणि कोकण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाईल. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही विधानसभा आढावा घेणार आहे असं कळत आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षानं सुद्धा तयारी केलेली आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा विधानसभेसाठी तयारी करताना बघायला मिळत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष सुद्धा वेगवेगळ्या विभागांचा तिथल्या विधानसभेसाठीच्या तयारीचा आढावा घेताना बघायला मिळतोय. महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक जण बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईच्या टिळक भवनामध्ये बैठक होती आहे आणि तिथे विधानसभेसाठीचा आढावा घेतला जाईल.